श्री ज्ञानदेवी गीता अध्याय 8 अर्जुनाने विचारले, हे पुरुषोत्तमा, ब्रह्म ते कोणते? अध्यात्म म्हणतात ते काय? कर्म कशाचे नाव आहे? अधिभूत ते कसे आहे? आधिदैव ते कोण आहे? हे मधुसूदना, अधिज्ञ तो काय आणि या देहात तो कोणता? तसेच अंतकरण स्वाधीन असलेले योगी अंतकाळी तुम्हाला कसे जाणतात? श्री भगवान म्हणाले, जे या फुटक्या नाशिवंत आकार मात्रात गच्च भरलेले असूनही कोणत्याही वेळी गळत नाही, जे सर्वात सूक्ष्म आहे ते परब्रह्म होय. आकाराच्या उत्पत्ती विनाशाबरोबर उत्पन्न व नष्ट न होणे ही जी ब्रह्माची सहज स्वरूप स्थिती, तिला अध्यात्म असे म्हणतात. निराकार ब्रह्माच्या ठिकाणी अकस्मात महत्तत्व आधी भूतभेदाने ब्रह्मांडाचे आकार उत्पन्न व्हावयास लागतात. याप्रमाणे कर्ताशिवाय अव्यक्ताच्या ठिकाणी दिसणारा जो आकार, तो ज्या व्यापारापासून होतो त्याला कर्म असे नाव आहे. पंचमहाभूतांचा संयोग असेल तर जे दिसते आणि वियोग झाला तर ज्याचे नामरूपादी नाहीसे होते त्याला अधिभूत म्हणावे. ज्याला जीव या नावाने संबोधितात तो या पंचभूतात्मक शरीरातील आदिदैव जाणावा आणि या देहात देहभावाने उपशमन करणारा आधियज्ञ मीच आहे. अहंकार गेला तर जीव ब्रह्मैक मूळचेच आहे हा प्रकार येथे घडतो. तो आधियज्ञ मी आहे. आधियज्ञ मला जिवंतपणी जाणून अंतकाळही जाणत असतानाच जे देहाचा त्याग करतात ते मीच होतात यात शंका नाही. जिवंत असताना जी गोष्ट नेहमी आवडीने अंतकरणात राहते तीच मरणाच्या वेळी वारंवार मनात येते आणि कौंतेया मरणाच्या वेळी ज्याला जे आठवते त्याला गतीला त्याच गतीला तो जातो. म्हणून नेहमी तू माझे स्मरण कर. पाहणे, ऐकणे, बोलणे इत्यादी व्यवहार आतबाहेर मजसंबंधीच असावे. म्हणजे सर्व काळ मीच तुझ्यासोबत आहे. अशा स्थितीत देह नाहीसा झाला तरी तू मरणार नाहीस. मग तुला युद्धाचे भय कशाला? तू मनबुद्धी खरोखर माझ्या स्वरूपात अर्पण करशील तर मलाच प्राप्त होशील हे माझे प्रतिज्ञापूर्वक सांगणे आहे. याच अभ्यासाची व चित्ताची चांगल्या प्रकारे सांगड घाल आणि ब्रह्माभ्यासाने तू चित्ताला निरंतर दिव्य परमपुरुषाचे ध्यान लाव. या अभ्यासाने चित्ताचे चैतन्य होते आणि चित्त घनानंद चिद्रूप झाल्यावर जन्ममरणाची यातायात थांबते. जे सर्वज्ञ गगनाहून जुने असून परमाणूहून लहान आहे, ज्याच्या सानिध्याने विश्वाची हालचाल होते, जे सर्वांना जन्म देते व ज्यामुळे सर्व असते, जेथे तर्क चालत नाही, जे सूर्यकरणांचा ढीग आहे, जेथे अंधाराला शिरकाव नाही, अशा परिपूर्ण ब्रह्माला मरण समयी स्थिर अंतक करणारे जो जाणतो, तसेच पद्मासनात उत्तरामी भूक बसून मनाच्या धैर्याने धरलेला, भक्तीच्या भावनेने भरलेला आणि योग बलाने आवरलेला प्राण जो दोन्ही भुवयांच्या मध्यभागी योग्य प्रकारे स्थापन करतो, तो साधक जे परमपुरुष नावाचे परब्रह्म आहे, जे माझे निजस्वरूप आहे ते होतो. ज्याला वेदवेत्ते अक्षर म्हणतात, विरक्त पुरुष ज्याची निरंतर वाट पाहतात, ज्याच्या आवडीमुळे साधक ब्रह्मचर्यासारख्या संकटांना जुमानित नाहीत, असे जे दुर्लभ आणि अगाध पद ते होतात, हाच प्रकार मी तुला आणखी एकदा थोडक्यात सांगतो. सर्व इंद्रियांच्या दारांना निग्रहाची कवाडे लावली की मन स्वाभाविकच अंतकरणात स्वस्थ राहील. नंतर प्राणांचा प्रणव करून त्याला आधारचक्राच्या क्रमाने ब्रह्मरंध्रापर्यंत आणावा. तेथे मूर्धाकाशात प्राणवायूला लय होईल न होईल अशा अर्धवट स्थितीत ओम या प्रणवाच्या 3 अर्धमात्रेत मिळेतोपर्यंत धारणेच्या बळावर धरून ठेवाव्या. ओम हे नाव हेच एकाक्षर ब्रह्म आहे. जो त्याचा उच्चार करीत व माझ्या परमस्वरूपाचे स्मरण करीत देहाचा त्याग करतो तो मला निश्चयाने पावतो. या प्राप्तीपेक्षा दुसरी श्रेष्ठ प्राप्ती नाही. जे अखंड मतपरायण होऊन नेहमी माझे स्मरण करतात
त्या ज्ञानभक्तीने माझ्याशी नित्य एकरूप झालेल्या योग्यांना हे पार्था मी सहज नित्य प्राप्त आहे म्हणून देहपातानंतर ते खात्रीने मद्रूप होतात. जे माझ्या अपार स्वरूपाला प्राप्त झाले त्या महात्म्यांना दुःखाचे माहेर घर असलेले विनाशी शरीर पुन्हा प्राप्त होत नाही. हे अर्जुना, ब्रह्मलोकासारख्या थोर लोकांची प्राप्ती झाली तरी पुनर्जन्माचे फेरे चुकत नाहीत. पण हे कौंतेया, जे मला प्राप्त झाले ते संसाराने लिप्त होत नाहीत. कृत, त्रेता, द्वापार व कली अशा चार युगांची एक चौकडी, अशा 1000 चौकड्या म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस, आणि अशा आणखी 1000 चौकड्या म्हणजे ब्रह्मदेवाची रात्र. या पूर्ण दिवस रात्रीला स्वतःच्या डोळ्यांनी जे पाहतात त्यांना अहोरात्र जाणणारे असे म्हणतात ते स्वर्गातील चिरंजीव होत. जेव्हा ब्रह्मलोकात दिवस उगवतो तेव्हा अव्यक्त अगणित विश्व व्यक्त दशेला येते. पुन्हा दिवसाचे 4 प्रहर संपले की सर्व आकार समुद्र त्याच अव्यक्तात आटून जाते. हे पार्था, हे त्रैलोक्य हा ब्रह्मलोकाचा पसारा आहे. तो दिवस उगवताच एकदम मांडला जातो आणि रात्र होताच आपोआप जेथल्या तेथे मूळ स्वरूपात लीन होतो. तो परमात्मा व्यक्त अव्यक्त नित्य अनित्य या दोन्ही धर्माच्या पलीकडे असणारा अनादी सिद्ध आहे. तो विश्वरूप बनूनही विश्वाकार नाहीसा झाला तरी नाहीसा होत नाही. तो मनबुद्धीला सापडत नाही म्हणून अव्यक्त, तसेच आकाराला येऊनही त्याचे निराकार पण नाहीसे होत नाही. आणि आकाराचा नाश झाला तरी तो नित्य असतो म्हणून अक्षर, त्याच्या पलीकडे काहीच नाही म्हणून तो परमगती म्हटला जातो. अशा ज्याला प्राप्त झाले असता जीवाला पुनर्जन्म नाही तेच माझे खरोखर श्रेष्ठ स्थान आहे. या शरीरात जो निजल्यासारखा आहे म्हणून किंवा प्रकृतीरूपी पतिव्रतेशी एक पत्नी व्रताने वागतो म्हणून तो पुरुष, वेदांना त्याचा थांगपत्ता लागत नाही म्हणून तो परम, ज्याच्यामध्ये सर्व भूते वास्तव्य करतात आणि ज्याने हे सर्व विश्व व्यापले असा हा परमपुरुष, हे पार्था अन्यन्य भक्तीनेच प्राप्त होतो. योग्य काळी योग्यांनी देह ठेवला तर ते तात्काळ ब्रह्मरूप होतात, पण अकाळी त्यांचा देह पडला तर पुन्हा जन्म घ्यावा लागतो. म्हणून हे भरतश्रेष्ठा, सायुज्य मुक्ती आणि पुनरावृत्ती ज्या काळावर अवलंबून आहेत तो काळ मी तुला सांगतो. आत अग्नी व ज्योतीचा प्रकाश, बाहेर शुक्ल पक्ष, दिवस आणि उत्तरायण असे सर्व योग जुळून आले असता त्या काळी जे ब्रह्मवेत्ते देह ठेवतात ते परब्रह्म होतात. हा प्रयाणाला उत्तम काळ असून याला अर्चिरादी मार्ग म्हणतात. आत अग्नी विझून सारा धूर होतो म्हणजेच कफवात वाढून मनबुद्धी इंद्रियांना काही कळेनासे होते, आणि बाहेर रात्र, कृष्ण पक्ष व दक्षिणायन हे सर्व ज्याच्या प्रयाणाच्या वेळी एकवटते त्यावेळी देह ठेवणारा योगी चंद्रलोकापर्यंत जाऊन पुन्हा संसारात येतो याला धूम्र मार्ग म्हणतात. एक शुक्ल, दुसरी कृष्ण अशा जगाच्या अनादी दोन वाटा आहेत. त्यापैकी एका वाट्याने गेलेले ब्रह्मत्व प्राप्त होते व दुसऱ्या वाट्याने गेल्या असता पुन्हा जन्म घ्यावा लागतो. पण मरणसमयी दैवयोगाने ज्याला जो मार्ग सापडेल त्यावर हे अवलंबून आहे. हे पार्था, मीच ब्रह्म आहे असा उत्तम बोध ज्याला झाला अशा योग्याला या मार्गामार्गाचे संकट वाटत नाही. म्हणून हे अर्जुना, तू योगयुक्त हो म्हणजे तुला सर्व काळी आपोआप ब्रह्मरूपता प्राप्त होईल. वेदाध्ययन, यज्ञयाग, तपश्चर्या, दान धर्म, पुण्याचे जे फळ शास्त्राने सांगितले आहे ते सर्व एकत्र केल्यानेही ते निर्मळ परब्रह्माच्या प्राप्तीच्या बरोबरीचे होत नाही हे जाणून योगी त्या सुखावर पाय देऊन परब्रह्मस्थितीवर आरूढ होतो. श्री ज्ञानदेवी गीतेचा 8वा अध्याय संपूर्ण. श्री कृष्णार्पण.